नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबादेत छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अखेर भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर. रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. शिक्षण घेऊन भटकी विमुक्तांनी गुन्हेगारीचा लागलेला शिक्का पुसून काढावा. ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांचे साहित्य संमेलनात प्रतिपादन. स्वामी विवेकानंद उद्यानातील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य दुरुस्त करा. उद्यानप्रेमी मुले आणि नागरिकांची मागणी. आता सविस्तर बातम्या. औरंगाबादेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या हकलपट्ट्याची मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैस हे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूँ. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. औरंगाबादेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरात वातावरण निर्मिती होऊन त्यांच्या हकलपट्टीची मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिसरे राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलन आज मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये राज्यभरातील साहित्यकांनी सहभाग नोंदवला. मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे तिसऱ्या राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाला सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयोजित उद्घाटन समारंभामध्ये ज्येष्ठ साहित्यिक टी एस चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तर नागपूर येथील साहित्यिक विजयताई मागेतकर या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. संमेलन अध्यक्ष किशन पवार, मावळते संमेलन अध्यक्ष जनाबाई गिरे, स्वागत अध्यक्ष पुंडलिक धनकर, प्रमुख वक्ते सुधीर अनवले, आमदार राजेश राठोड, ज्येष्ठ नेते रतन कुमार पंडागळे, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभान जाधव यांनी केले. भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलनामध्ये 4 सत्रांमध्ये साहित्य परिसंवाद, मराठी साहित्यात चित्रित झालेले भटकांचे चित्रण यासह अन्य विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच 3र्या सत्रामध्ये कवी संमेलन आयोजित केले होते. तर समारोप सह विविध विषयांवर साहित्याची मांडणी विचार पीठावर करण्यात आली. की आदिवासींचं साहित्य आलं पाहिजे, भटक्यांचं साहित्य आलं पाहिजे, चर्मकारांचं आलं पाहिजे, ओबीसीचं आलं पाहिजे, गाव कुसाबाहेरचं जे जगणं आहे ते येत आहे, पण गाव कुसातल्या ओबीसींचं वंचितांचं काय, तो आज प्रचंड अडचणीत आहे. तो कर्मकांडाचा डोबा डोबलेला आहे, अंधश्रद्धेत डोबलेला आहे. संविधानाच्या 340व्या कलमानुसार जागृती येते, त्याला आरक्षण कळायला लागले, सवलती मिळायला पाहिजे असं वाटतं. परंतु त्याच्याकडे सत्ताधारी केवळ आणि केवळ एक हिंदू आणि आपली मतांची पीठ. तुमच्याकडे सुद्धा भटक्यांसारखे सुद्धा कितीही संभर झाले, कितीही त्यांचे त्रांगडं झालं, कितीही चोरीचे आरोप त्यांच्यावर लावले, पोलीस ठाण्यामध्ये त्यांना दाबून ठेवलं, त्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून कोणी या 9 वर्षामध्ये मला तरी काय आठवलं.
क्षेत्र सरकारने काही योजना आखली नाही. पोलिसांच्या खाती आजही भटके विमुक्त म्हणजे गुन्हेगार हा शिक्का पसरून. जसं रंगे सरांनी आता खूप छान स्त्रीशी सांगितलं की शिक्षण हीच खरी आपली संपत्ती. आपली मुलं शिकवा, मोठे होऊ द्या. कलेक्टर, कमिशनर, IPS, IAS, डेप्टी कलेक्टर, इंजिनियर अशी स्वप्न हे जे समाज इथे आलेले आहेत त्यामध्ये वसंतराव नायकांसारखा एक महानायक महाराष्ट्रामध्ये होऊन गेला त्याची उपेक्षा. अण्णाभाऊ साठेंना कोणी भारतरत्न देत नाही, वसंतराव नायकांना कोणी देत नाही. त्यात्या बिर्ला आणि बिरसा मुंडा यांचा ते विचारच नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईला तुम्ही भारतरत्न देऊ शकत नाही, बाळ देऊ शकत नाही. मागायची वेळ आहे त्याची अपेक्षा करते पण आता हेच आहे. या आपल्या देशाचं दुर्दैव हेच आहे की बेसिक प्रश्नांची चर्चा नाही करत. खरं कार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांना मानायचं असतं. हे बोगस आहे, त्यांचा उपयोग नाही समाजाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 प्रत्यक्ष अनुभव आणि संवाद या विषयावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. आज संभाजीनगरमध्ये बजेटच्या बाबतीत मी प्रेस घेतलेली आहे. 1 तारखेला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी मॅडम यांनी लोकसभेत बजेट सादर केलेलं आहे. एकंदरीत हे बजेट 45,00,03,407 रुपयाचं आहे. मागच्या वर्षी हे बजेट 39,45,000 कोटी होतं. साधारण 5 ते 5.5 लाख कोटीचं वाढ झालेली आहे. यामध्ये शेतकरी असतील, उद्योजक असतील, तसेच वेगवेगळ्या सेक्टरसाठी भरपूर तरतूद केलेली आहे. एकंदरीत भारताचा विकास होण्यासाठी हे बजेट अत्यंत महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी 10,00,00,00 कोटी रुपये ठेवलेले. त्या माध्यमातून येणाऱ्या 1 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळे असेट तयार होतील आणि उत्पन्न वाढेल. सर्वसामान्यासाठी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा उत्पन्नाची लिमिट 5 लाखावरून 7 लाखावर नेलेली. 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागणार नाही. म्हणून महिला असतील, युवक असतील, सिनियर सिटीजन्स असतील यांना या बजेटमुळे फायदा होईल. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध उपक्रम व कार्यक्रम पार पडणार असून आज जिल्हा शिव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वेरूळ येथील स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गडी ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध उपक्रम व कार्यक्रम पार पडणार असून आज जिल्हा शिव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वेरूळ येथील स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गडी ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. येथे सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला. मालोजीराजे भोसले गडीसाठी 5 कोटी रुपयांचे सुशोभीकरणाच्या कामे पार पडणार आहेत. या प्रसंगी जिल्हा शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती निमित्त जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व शिवभक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच केंद्र सरकारकडून प्राप्त झालेले 5 कोटीच्या निधीमधून गडी परिसराचे सुशोभीकरण, रंगरंगोटी नूतनीकरणाचे काम तसेच गडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नाईट टुरिझम LED लाईट शोचे काम 3 ते 4 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन गडीचे प्रकल्प पर्यवेक्षक नरेंद्र नायडू यांनी यावेळी दिले. तसेच शहाजीराजे गडी उत्सव समिती व वेरूळ ग्रामपंचायतीने गडीचे कार्य पूर्ण करण्याचे आवाहन डॉक्टर भागवत कराड यांनी यावेळी केले. यावेळी डॉक्टर भागवत कराड यांचे आगमन होताच उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, अनिल मानकापे, किशोर चव्हाण, माजी सरपंच प्रकाश मिसाळ, राजू शिंदे, खुलताबाद तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे तालुका अध्यक्ष, तालुका सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व बूथ प्रमुख व सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद.
ये शुक्शुभीकरण के उद्घाटन का बारे में आपका क्या बोलना? नहीं, आज तो बहुत खुशी का दिन था। छत्रपति शिवजी जयंती महोत्सव के माध्यम से, जिला कमेटी के माध्यम से प्रोग्राम लिया गया, लेकिन ये प्रोग्राम में भारत सरकार के अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत जी कराड़ा है और ये अर्थमंत्री भारत सरकार के, और ये जब अपने छत्रपति शिवाजी महाराज के पूर्वज के स्मारक पे आए तो ये खाली हाथ नहीं आए। इन्होंने 5 कोटी रुपए लेके ये स्मारक के विकास के लिए आज घोषणा करे हुए। और सबसे बड़ी बात क्या है उन्होंने करी है, जो हम यहाँ 25 साल से काम कर रहे हैं कि इसका एक DPR प्लान बनाने वाला है, और DPR प्लान जो सरदार वल्लभ भाई पटेल का भारत देश में सबसे बड़ा पुतला बना है, वो जो कंसल्टेंट थे वो आदमी यहाँ आए थे। अयोध्या में जो लाइटिंग बिटिंग का काम कर रहा है वो कंसल्टिंग के आदमी यहाँ आए थे, और इतने बड़े पैमाने पे काम करने वाले जो एजेंसी है वो एजेंसी यहाँ आई थी, और वो एजेंसी सेंट्रल गवर्नमेंट की टूरिज्म की है, और वो एजेंसी के माध्यम से ये 5 कोटी रुपए की सिर्फ शुरुआत है। आज कराड़ साहब ने हमारे को जाहिर विनंती करे कि आप वो एजेंसी के साथ बैठिए, और हम लोग अपने शिव प्रेमी लोग वहाँ बैठने वाले हैं, और वो एजेंसी को कुछ हम सूचना करने वाले हैं। आने वाले टाइम में ये छत्रपति शिवाजी महाराज के पुरखों का स्वराज्य संकल्पक शिवाजी महाराज का ये स्मारक है, ये अंतर्राष्ट्रीय दर्जा का होना चाहिए। वो हिसाब से हमारी सूचना रहेंगी, वो हिसाब से कंसल्टिंग आए, वो हिसाब से आने वाले भविष्य में काम होगा, ऐसे हम आज आपको आशा लगती है। और भागवत जी कराड़ ये देश के अर्थमंत्री है, उन्होंने घोषणा करी कि ये तो शुरुआत है, आने वाले टाइम में बहुत सारी वो सहकार्य ये छत्रपति शिवाजी महाराज के पूर्वकों को करने वाले, क्योंकि इसकी ये जो जगह है अपनी 185 एकड़ जगह है, ये किसी को मालूम नहीं है, क्योंकि ये अवेरूढ़ ये जग प्रसिद्ध स्थल है, अंतर्राष्ट्रीय दर्जे से स्थल है। वो हिसाब से वो प्लानिंग हुआ, DPR प्लानिंग हुआ तो ही इसको महत्व है, और वो आशा आज भागवत जी कराड़ से निर्माण हो गई है। पोलीस आयुक्तालय मैदानावर शहरातील विविध शाळांमधील मुलींना कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून यात अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत। संरक्षणाच्या शिबिरात मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत करण्यात आले आहे। पोलीस आयुक्तालय मैदानावर शहरातील विविध शाळांमधील मुलींना कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून यात अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत। शनिवारी रोजी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता व उपआयुक्त अपर्णा गीते यांच्या संकल्पनातून विविध शाळांमधील मुलींना कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक अमरपाली तायडे, भरोसा सेल व सहाय्यक पोलीस निरीक्षक दामिनी पथक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट विन तुंग ते रामेश्वर चायल यांच्या मार्फत दर शनिवारी हे प्रशिक्षण दिले जात आहे। यासाठी महिला दामिनी पथकाकडे नोंदणी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यांच्यातर्फे करण्यात आले आहे। भरोसा सेल दामिनी पथकाच्या महिला पोलीस लता जाधव, कल्पना खरात, आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, रूपा साखला, संगीता परळकर महिला पोलीस तथा दामिनी पथक या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत। औरंगाबाद शहरातील शालेय विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्स कराटे प्रशिक्षण अतिशय सुंदर असे आयोजित केले जात आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN। मस्त मास्क पहना रे तुम्हें। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। सर, ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत। सध्या G20 च्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद उद्यानाबाहेरील भाग चकचकीत करण्याचे काम सुरू असून उद्यानाच्या आतील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य दुरुस्त करण्याची मागणी येथे नेहमी येणाऱ्या उद्यानप्रेमी नागरिक आणि लहान मुलांकडून करण्यात आली। सद्यस्थितीत स्वामी विवेकानंद उद्यान बाहेरील रस्ता सुशोभित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। उद्यानाच्या बाहेरील संरक्षण भिंतीवर रंगीबिरंगी चित्र काढून समोरील भागात गट्टू बसवण्याचे काम सुरू आहे। असे असताना याच स्वामी विवेकानंद उद्यानाच्या आतील बाजूस मोठी दुरावस्था दिसून येत आहे। उद्यानाच्या आतील बाजूस असलेला
पाण्याच्या टाकीच्या काही नळ सुरू आहेत तर काही बंद आहेत. या भागातील लहान मुलांची खेळणी नादुरुस्त अवस्थेत आहे. या खेळण्यांवर मुले खेळाव्यास गेले असता त्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच या उद्यानाच्या आतील बाजूस काही सैनिक पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीचे मुलं गोळाफेक किंवा इतर परीक्षांचे सराव करताना दिसतात. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या उद्यानप्रेमींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात असलेलं छत्री घुमट येथील पायऱ्या पूर्णपणे तुटल्या आहेत. या परिसरातील खेळणी दुरुस्त करण्याची मागणी लहान मुलांनी व येथे येणाऱ्या नागरिकांनी केली आहे. की आम्ही इथं आलो तर इथं जे खेळणे होते ते सगळे गंजलेले तुटलेले आहे. की तिथं कोणी जर का खेळल त्याच्यावर जाईल तर कोणाला काही लागू पण शकत आहे तर काही पण होऊ शकत. अजून तिथं ती मिनार जी दिसते त्याचे पूर्ण ती गंजलेली आहे आणि कोणाच्या वरती पण पडू शकत. इथं मुलं खेळतात त्यांच्यावरती पडण्याची शक्यता आहे. तिकडे जे घुमट आहे घुमटचे मी बघितले की पायऱ्या जे आहेत तुटलेल्या आहेत तर त्याच्यावर कोण चढायला गेलं लहान बाळ वगैरे असेल तर ते पडू शकतं. आणि इकडे जे सगळे साहित्य व्यायाम करण्याचे साहित्य ते पण म्हणजे काही गंजलेत काही काहींचे पाय वगैरे तुटलेले आहेत. एक नंबरचे हे पूर्ण गंजलेले मिनार काय म्हणतात त्याला आपण. त्याच्यानंतर ते काय म्हणतात त्याला जिमचं काय आपण ते म्हणतो ते तर पुशअप वगैरे ते तर पूर्ण केलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथं उभं राहतो तिथं म्हणजे मागं पुढं पाय करतो वॉकिंगचं तर त्याचं एक गायप आहे. त्याच्यानंतर वॉकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक नाही आहे ते वॉकिंग ट्रॅक होऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारचा वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी होऊ शकतो. याच्या आधी होता तो परंतु त्याच्यातले ते जे काही फरशा वगैरे किंवा टाईल्स बसवलेले आहेत ते चोरी जातात आणि जे गार्ड आहे तिथं ठेवलेले त्यांना पावर्स नाही. त्यांना पावर्स नसल्यामुळे जे चोरी त्यांच्या समोर जरी चोरी करून नेले तरी ते काही करू शकत नाही. त्यांना पोलिसांचा सपोर्ट महत्वाचा आहे. सदर उद्यानामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले होते. मात्र या ठिकाणी असलेल्या व्यायामाच्या साहित्याचे मोडतोड झाली आहे. सदर साहित्य नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे या उद्यानात पहाटे येणाऱ्या वयोवृद्ध नागरिक महिला आणि व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नवीन साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महानगर प्रशासनाला माझी एक विनंती आहे विवेकानंद गार्डनच्या बाबतीत. विवेकानंद गार्डन मध्ये बसवेश्वर पुतळ्याला जागा दिलेली आहे. तिथं थोडं उद्घाटनही झालं त्याचा पुतळाही मंजूर झालेला आहे. परंतु त्याच्यानंतर त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्या बसवेश्वर पुतळ्याच्या जागेच्या पलीकडच्या बाजूला टॉयलेट्स करतात लोक संडास करतात आणि त्याच्यामध्ये अतिशय घाण होते. तसंच त्या बसवेश्वर पुतळ्याच्या मागच्या बाजूला जी छत्री केलेली आहे त्या छत्रीमध्ये संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस काही लोक गांजा पितात दारू पितात थुकतात सगळी जागा घाण करून टाकतात ते आणि त्यांना कोणी बोलायला गेलं तर ते मारतात. ते सिनियर सिटीजन जे असतात एखाद्या वेळेस त्यांना उपदेश करायला जातात तर ते त्यांच्या अंगावर धावून जातात. रोज संध्याकाळच्या वेळेस इथे पाहतो आम्ही पोलीस भरतीमधले जे मुलं असतात हे व्यायामा करता येतात आणि दुर्दैवाने त्यांच्या सोबत मुली पण असतात. ते मुली आणि मुलं त्यांच्यामुळे सुद्धा बरंच वातावरण घाण झालेलं आहे या गार्डनचं. डायरेक्ट एकमेकाच्या जवळ बसतात सिनियर सिटीजन बसलेले असतात किंवा अन्य लोक बसलेले असतात गार्डनमध्ये. त्यांच्या समोर त्यांना जवळ घेऊन किस करणे छेडछाड करणे हे असे प्रकार होतात. ज्यावेळेस गार्डन तयार झालं त्यावेळेस या ठिकाणी रेल्वेची सुविधा होती मुलांना खेळण्यासाठी. माणसांना बघण्यासाठी सुंदरसे असे झाडे वगैरे होती कारंजे होते. परंतु दुर्दैवाने काही दिवसानंतर या ठिकाणी ना बच्चे कंपनीला व्यवस्थित खेळण्यासाठी आहे नाही पुरुष वर्गाला व्यवस्थित खेळण्यासाठी आहे नाही स्त्रियांना व्यवस्थित बसण्यासाठी इथे जागा आहे. तर आमची मागणी आहे मुलांना खेळण्यासाठी व्यवस्थित ऑप्टिकल्स घसरगुंडी गाडी झोका त्याचप्रमाणे जिम याची व्यवस्था व्हावी आणि बच्चे कंपनीला आनंद द्यावा हीच प्रशासकाला नम्र विनंती आहे. या ठिकाणी सिनियर सिटीजन लहान मुलं लेडीज हे सर्व या ठिकाणी सकाळी आणि दुपार 4 वाजता येतात.
पण या गार्डनमध्ये पाण्याची पाणी एक महिन्यापासून बंद असून ते सर्व ग्रास सुकलेलं आहे आणि या ठिकाणी जे जिम चार पाच वर्षापूर्वी जे टाकलेलं आहे ते जिमसुद्धा ते आर्टिकल पूर्ण खराब झालेलं आहे. वेळोवेळी विजय पाटील यांना फोनवर संपर्क साधूनसुद्धा त्यांनी हे काम केलेलं नाही. तरी इथं आलेले जे आयुक्त श्री चौधरी साहेब यांनी याकडे लक्ष घालावे आणि ते याची एकदा पाणीसुद्धा करावे कारण या गार्डनमध्ये बाहेरून कचरासुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे. तर हा गार्डन आहे काय कचराकुंडी केलेले हे काही समजत नाही. तरी पाण्याची व्यवस्था आणि जिमची व्यवस्था खरं जर असं जर सांगितलं तर लेडीजला वेगळा जिम ते आयटम टाकायला पाहिजे पण चार वर्षापासून हेच आयटम बरोबर हे करत नाही तर शासनाने याकडे लक्ष द्यावं. परंतु या गार्डनमध्ये कसल्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये गार्डनप्रेमी लोकांमध्ये नैराश्य आहे. जसं की जिमचे जे इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहे ते बसवले तेव्हापासून त्याकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. जिथे की आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या निदर्शनास या बाबी आणलेल्या आहेत. आता सध्या परिस्थिती अशी आहे की गार्डन कम्प्लीट सुकलेलं आहे, त्याला पाणी नाही आहे आणि बाहेरून जे पोलीस भरतीचे लोक येत आहेत ते संपूर्ण गार्डनमध्ये गोळाफेक आणि इतर व्यायाम करून गार्डन सर्व खराब करत आहेत. आमची अशी विनंती आहे प्रशासनाला की ह्याकडे लक्ष देण्यात यावं कारण की एवढ्या मोठ्या एरियामधला हा सगळ्यात मोठा गार्डन आहे. इथे सर्व सुविधा जर उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना तो आनंद घेता येईल आणि स्मार्ट सिटीतला एक गार्डन उभा होईल अशी इथल्या नागरिकांना अपेक्षा आहे. महावितरणाच्या गो ग्रीन योजनेअंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल व SMS चा पर्याय निवडणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील पर्यावरण स्नेही 17,364 ग्राहकांकडून 20,83,680 रुपयांची वार्षिक बचत सुरू असल्याचे म्हटले जात आहे. महावितरणाच्या गो ग्रीन योजनेनुसार 20 ग्राहकांनी छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ईमेल व SMS चा पर्याय निवडल्यास प्रतिबिला 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते गो ग्रीन मधील ग्राहकांना ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे. सोबतच SMS द्वारे देखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीज ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे असे आवाहन मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 43व्या वार्षिक पुष्प प्रदर्शनाचा समारोप आज सायंकाळी झाला. यात सहभागी झालेल्या उद्यानप्रेमींना विविध कला प्रकारांमध्ये बक्षिसांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्यान यांच्या वतीने 43व्या वार्षिक पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जुने उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या पुष्प प्रदर्शनात 770 प्रवेशिका नोंदवण्यात आल्या होत्या तर 70 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि संचालक VG रावळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये गुलाब पुष्प, मोसमी व बहुवर्षीय फुले, शोभिवंत झाडे, कॅक्टस, सेक्युलेट लँडस्केप आदींच्या सह विद्यार्थी व सर्वांसाठी पुष्परचना आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये खासगी आणि शासकीय संस्था, कारखाने आणि वैयक्तिक उद्यानप्रेमी सहभागी झाले होते. सदर पुष्प प्रदर्शनाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांच्या हस्ते पार पडले. सदर प्रदर्शन 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी दिवसभर शहरवासियांसाठी खुले ठेवण्यात आले होते. सदर पुष्प प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक SB जाधव, उद्यान पर्यवेक्षक अक्षय दडस, ST काळे, अनिल गायकवाड, संजय ऋषी, SG मोरे, NB मुंडे, बबन राठोड, DK आहेर, निलेश बिरारे, DM राठोड यांनी मागील महिनाभरात विशेष परिश्रम घेतले. एंडोरन्स टेक्नॉलॉजीने पूर्ण विभागामध्ये सहभाग घेतला होता. याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, गुलाब सेक्शन आहे, सीझनल आहेत, पेरिनियल्स आहेत, त्याच्यानंतर कॅक्टस आहेत, पॉटेड प्लांट्स आहेत, लँडस्केप ऑन द स्पॉट आहे, विविध रांगोळी स्पर्धा पण याच्यामध्ये असते, फ्लावर अरेंजमेंट आहेत. त्या सगळ्या विभागामध्ये एंडोरन्स टेक्नॉलॉजीने भाग घेऊन
ह्या सगळ्या विभागामध्ये प्रथम येण्याचा मान एंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने मिळवलेला आहे. ह्या कंपनीला एकूण 51 प्रथम बक्षिसे आणि 46 द्वितीय बक्षिसे मिळालेली आहे. ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गुण मिळून जो चॅलेंज चषक असतो तो एंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने मिळवलेला आहे. या पुष्पमध्ये गुलाब फुले, मोसमी फुले, हंगामी फुले, गोवृक्ष फुले, कॅक्टस सक्युलंट, लँडस्केप ऑन द स्पॉट आणि उद्यान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या पुष्पमध्ये विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 79 स्पर्धक व 750 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या पुष्पमध्ये सर्वात जास्त इंडुरन्स यांना जास्त पारितोषिक मिळत असून त्यांनी प्रथम क्रमांकाचा चषकसुद्धा पटकावलेला आहे. आणि या पुष्पणामध्ये विशेष करून मधील कोरोना काळामध्ये 2 वर्ष पुष्पण होऊ शकले नाही, मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्व स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या पुष्पण यशस्वी करण्यात मोठे मोलाचे हातभार लावले. मुलाचा जसा जन्म होतो, जन्म झाल्यापासून त्याचा मृत्यू होतपर्यंत फुलं हे आपल्या कामात येतात. फुलं म्हणजे एकदम असं सुगंध पसरवतात, त्यामुळे फुले फार माणसाला एखादा माणूस रागीटरी असला तरी फुलं जर त्याच्याकडे नेले तर तो एकदम शांत होतो. त्यामुळे फुलाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि आज जेव्हा मी इथे फिरत होतो त्यावेळेस मला जाणवलं की वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आम्ही कधी बघितले नाही आहेत, अशा प्रकारचे रोप वस्तू दिसलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे इनोव्हेशन सुद्धा बऱ्याच वेळेला केलेले दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे काही ते बेड प्लॅन सुद्धा तिथे लावलेले आहेत आणि त्यांच्यातून एक इनोव्हेशन क्रिएट केलेलं दिसून येते. म्हणजे कशातून आपण काय निर्माण करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापन सतर्क झाले आहे. वाघ आणि बिबट्यांच्या पिंजऱ्यांसाठी आणि काही पिंजऱ्यांना कूलर लावण्यात आले असून वाढत्या उन्हापासून अन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने देखील उपाययोजना आखल्या जात आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. वाघांचे प्राणी संग्रहालय अशी त्याची ओळख आहे. राज्यातील कोणत्याही प्राणी संग्रहालयात नसतील एवढे वाघ या प्राणी संग्रहालयात आहेत. सध्या 9 पिवळे पट्टेरी वाघ आणि 3 पांढरे वाघ या प्राणी संग्रहालयात आहेत. प्राणी संग्रहालयात अन्यही प्राण्यांची संख्या मोठी आहे, पण प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येणारे नागरिक प्रामुख्याने वाघ पाहण्यासाठी मिळतील म्हणून या ठिकाणी येतात. उन्हाळ्यात वाघांना त्रास होऊ नये म्हणून आतापासूनच काळजी घेतली जात आहे. याबद्दल प्राणी संग्रहालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 नवीन डेझर्ट कूलर खरेदी करण्यात आले आहेत. यापैकी 4 वाघांच्या पिंजऱ्यांना लावले जाणार आहेत तर 1 बिबट्यांच्या पिंजऱ्याला लावणार जाणार आहे. पैकी वाघांच्या 2 पिंजऱ्यांना कूलर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर प्राण्यांच्या अंगावर पाण्याचा फवारा मारणे, त्यांच्या पिंजऱ्याचा परिसर थंड राहावा यासाठी परिसरात पाण्याचा सडा टाकणे अशी कामे देखील केली जाणार आहे. 2 दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे, त्याची दखल घेत तातडीने कूलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने देखील वाघांच्या पिंजऱ्यांची योग्य निगा राखल्याचे चित्र आहे. वाघांसाठी दत्तक योजना प्रशासनाने जाहीर केली, त्याला प्रतिसाद मिळाला. दत्तक योजनेतून मिळालेल्या पैशातून पिंजऱ्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, पिंजऱ्यांच्या आवारात मचांची उभारणी, पाण्याचे गच्च भरलेले हौद आदी सोयी करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. औरंगाबादेत छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अखेर भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर. रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. शिक्षण घेऊन भटके विमुक्तांनी गुन्हेगारीचा लागलेला शिक्का पुसून काढावा, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांचे साहित्य संमेलनात प्रतिपादन. स्वामी विवेकानंद उद्यानातील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य दुरुस्त करा, उद्यान प्रेमी मुले आणि नागरिकांची मागणी. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.